सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत 31 डिसेंबर पर्यंत निर्णय घ्यावा आणि राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत 31 जानेवारी पर्यंत निर्णय घ्यावा असं सांगितलेलं आहे. एकूणच याबाबत आपल्याशी बातचीत करण्यासाठी आसिम सरोदे सर आहे. सर, आज सर्वोच्च न्यायालयाने शेवटी तारीख डिक्लेअर केली, कशा पद्धतीने बघता? अत्यंत आशादायक आहे की निदान नवीन वर्षात महाराष्ट्र प्रवेश करत असताना खोट्याच्या आधारे सत्ता ज्यांनी हस्तगत केलेली आहे आणि घटनाबाह्य पद्धतीने जे सत्ता इथली चालवत आहेत ते चित्र बदलेल आणि नवीन वर्षामध्ये घटनेच्या चौकटीत बसणारं कायदेशीर सरकार आपल्याला मिळेल अशी आशा आता निर्माण झालेली आहे. आजही देखील आपण बघितलं तर सुनावणीत विधानसभा अध्यक्षांनी वेळ द्यावा असं सांगितलं, 31 जानेवारीपर्यंत वेळ द्यावा असं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने एकूणच ताशेरे ओढलेले सरकारवर आपण बघितलं, कशा पद्धतीने? सर्वोच्च न्यायालयाला वारंवार विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजाच्या बद्दल ताशेरे ओढावे लागतात, नाराजी व्यक्त करावी लागते, ही खरं म्हणजे अत्यंत नामुष्कीची आणि अपमानजनक गोष्ट आहे. परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे तटस्थपणे निस्पृह पद्धतीने काम करू शकत नाही आहेत, त्यांच्यावर दबाव आहेत. त्यांना कोणत्या तरी पक्षातर्फे सतत सांगण्यात येते की तुम्ही अशा पद्धतीचे निर्णय घ्या, विलंब लावा. विलंब लावण्यासाठी अनेक एक मोठी फौज लावण्यात आलेली आहे आणि त्याला ते बळी पडत आहेत. त्याचं आयडेंटिफिकेशन हे नेमक्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने जी दखलंदाजी शेवटी केलेली आहे नाईलाजानी, ती समजून घेतली पाहिजे की सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्व बाजूला ठेवून सर्वोच्च न्यायालयाने आता सांगितलं की तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत निकाल दिलाच पाहिजे आणि त्यामुळे आता नवीन कार्यपद्धती असलेला टाइम टेबल ठरवावं लागेल आणि त्याच्यानुसार कामकाज करून हा निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा लागेल. नोव्हेंबर महिना आता संपत आलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की डे टू डे हिअरिंग जर घेतलं याचं तर खूप जास्त काही कालावधी लागू शकणार नाही. 7-8 दिवसांमध्ये हे प्रकरण संपून कोण अपात्र आहे जाहीर केलं जाऊ शकते. न्यायालयाने हे देखील म्हटलंय का जर तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही तर आम्ही हस्तक्षेप करू शकतो. एकूणच विधानसभेच्या कामकाजात न्यायालय हस्तक्षेप करू शकतं का? विधानसभेच्या कामकाजामध्ये न्यायालय साधारणतः हस्तक्षेप करू शकत नाही, परंतु विधानसभेचे अध्यक्ष एका ट्रिब्युनलचे प्रमुख म्हणून हे काम पाहतात, म्हणजे ते एक न्यायाधिकरण आहे आणि त्या न्यायाधिकरणाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करण्याचे हक्क सर्वोच्च न्यायालयाला आहेत. याची समज सर्वोच्च न्यायालयाने आधीसुद्धा राहुल नार्वेकर यांना दिलेली आहे की तुम्ही भ्रमात राहू नका की तुम्ही काही कराल आणि सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये काहीच म्हणू शकणार नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना आता पुरेशी समज मिळालेली आहे असं आपण समजू आणि ते लवकरात लवकर कामकाज पुढे नेतील. या निर्णयानंतर एक विधानाची म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाची चर्चा होऊ लागली. त्यांनी म्हटलं होतं की जर मुख्यमंत्री अपात्र झाले तर त्यांना विधानसभेवर घेऊ आम्ही आणि मुख्यमंत्री करू, कशा पद्धतीने ते शक्य असं वाटतंय? कसं आहे, त्यांना काही करायचं असेल तर ते अशक्य नाही आहे, कारण की त्यांनी एवढ्या असंविधानिक आणि घटनाबाह्य गोष्टी केलेल्या आहेत की पुन्हा एक असंविधानिक गोष्ट त्यांना करायची ते करू शकतात. परंतु कायद्यामध्ये जे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जेव्हा एखादा व्यक्ती निवडून आलेला व्यक्ती अपात्र ठरतो तेव्हा त्याला त्या विधानसभेच्या कार्यकाळापुरती निवडणूक लढवता येत नाही, त्याचबरोबर विधानसभा किंवा विधान परिषदेचं सदस्यत्व पण घेता येत नाही. त्यामुळे विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंना घेता येणार नाही असं मला वाटते. पुण्याहून सज्जा सय्यद, ईटी भारत, पुणे.